हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न टेन्थ स्टँडर्ड प्रोझ अँड एपिटोम ऑफ करेज धाडसाचे उत्कृष्ट उदाहरण हे या पाठाचे शीर्षक आहे एक सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर स्टीफन हॉकिंगज यांच्या जीवनातील धाडसावर आधारित हा पाठ असून या पाठामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही शारीरिकदृष्ट्या अक्षम असताना सुद्धा डॉ हॉकिंग्ज यांनी वैज्ञानिक म्हणून काम करून आपले ध्येय प्राप्त केले प्रतिकूल परिस्थितीतही माणसाने आपले ध्येय प्राप्तीचे प्रयत्न सोडायला नको जिद्द चिकाटीने आपले कार्य करीत राहिले तर यश मिळवता येते हे या पाठातून आपण सांगू शकतो किंवा इंट्रोडक्शन वी ऑफन टेन टू हाईड बिहाइंड अवर विकनेसेस डिसेबिलिटीज हँडिकॅप्स ऑर मॉर्न ओव्हर देम Our whole life through. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. लेट इस स्टार्ट वी ऑफन टेन टू हाइड बिहाइंड अवर विकनेसेस डिसेबिलिटीज हँडिकॅप्स ऑर मोर ओवर देम अवर होल लाईफ थ्रू ऑफन म्हणजे नेहमी टेन टू हाईड लपवण्याचा प्रयत्न करणे टेंड कल विकनेस दुर्बलता कमजोरी डिसेबिलिटी अक्षमता हँडिकॅप अपंग मॉर्न शोक व्यक्त करणे आपण नेहमी दुर्बलता अक्षमता अपंगत्वाचे कारण सांगून त्यामागे लपण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो संपूर्ण आयुष्यभर शोक व्यक्त करीत असतो डॉक्टर स्टीफन हॉकिंग वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंच्युरी डिड नॉट डू सो स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिझीज डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च इन स्पाइट ऑफ च्या शिवाय सफरिंग दुःख रेअर दुर्मिळ क्वचित ड्रेड डिझीज अतिशय भीतीदायक आजार रिसर्च संशोधन अनडाऊंटेड अविचलित धैर्य न खचलेला डॉक्टर स्टीफन हॉकिंग त्या शतकातील एक महान वैज्ञानिक त्यांनी कोणतेच कारण न सांगता आपले काम सुरू ठेवले जरी त्यांना एक दुर्मिळ भीतीदायक आजाराने ग्रासले होते तरी सुद्धा डॉक्टर हॉकिंग यांनी अविचलितपणे धैर्य खचून देता आपले संशोधनाचे कार्य सुरूच ठेवले हीज एक्झम्पलरी करेज शुड इन्स्पायर टू डू अवर बेस्ट इव्हन अंडर ट्राईंग सरकमस्टन्सेस एक्झम्पलरी अनुकरणीय करेज धाडस इन्स्पायर प्रेरणा देणे सरकमस्टन्सेस परिस्थिती त्यांचे अनुकरणीय धाडस आपणास सांगते किंवा शिकवते की परिस्थिती कशीही असली तरी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे अस स्टार्ट द स्टोरी अँड इपिटोम ऑफ करेज एक्झॅक्टली थ्री हंड्रेड इयर्स आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड लंडन On the eighth day of january nineteen forty two. Little did his parents know that one of their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he could be the

यांचा जन्म लंडनमधील ऑक्सफर्ड येथे आठ जानेवारी एकोणवीसशे बेचाळीस रोजी झाला होता इंग्लिश भाषेमध्ये तारीख लिहिण्याची ही पद्धत आहे डे ऑफ मार्च मार्च महिन्याचा पाचवा दिवस पुढच्या काळासाठी तुम्हाला उपयोगी पडणारी ही पद्धती आहे म्हणून तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे लिटल अँड हिज पॅरेंट नो दॅट वन डे देअर little बॉय would बी hailed ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ हिज सेंच्युरी पॅरेंट्स म्हणजे पालक हेल म्हणजे हाक मारणे सांगणे ग्रेटेस्ट सर्वात महान सेंच्युरी शतक डॉक्टर स्टीफन हॉकिंग लहान असताना त्यांच्या पालकांना म्हणजेच आईवडिलांना कधीच वाटले नाही की डॉक्टर हॉकिंग या शतकातील एक महान वैज्ञानिक बनतील म्हणून नायदर कुड एनिबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस आई लाइट इमॅजिन कल्पना करणे माइंड म्हणजे मन सुवर भरारी घेणे स्पेस अंतराळ अवकाश किंवा आकाश कोणीही कल्पना करू शकत नव्हते की त्यांचे मन प्रकाशाप्रमाणे अवकाशात उंच भरारी येईल मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रिडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटोम ऑफ करेज मोर इम्पॉर्टंटली फार महत्वपूर्णपणे नन नो वन कुणीच नाही प्रिडिक्ट अंदाज लावणे भविष्य वर्तवणे त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कुणीही अंदाज लावू शकत नव्हतं की डॉक्टर हॉकिंग्स हे धाडसाचे उत्कृष्ट उदाहरण बनतील म्हणून करेज इज अ इट इज दॅट क्वालिटी विच मेक पीपल नॉट लूज हार्ट व्हेन फेस विथ अ ग्रेट कलॅमिटी इट वुड नॉट बी अँड एक्झाग्रेशन to say that dr stephen hawking a living legend of cosmology is the very personification of courage and hope except his mind his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate yet he is one of the greatest scientists of this century courage is a wonderful thing it is that quality विच मेक पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस विथ अ ग्रेट कलॅमिटी क्वालिटी गुणविशेष लूज गमावणे कलॅमिटी आपत्ती वंडरफुल आश्चर्यकारक धाडस ही आश्चर्यजनक बाब आहे हा तो गुणविशेष आहे जेव्हा लोक एखाद्या मोठ्या आपत्तीचा सा सामना करतात त्यावेळेस धाडस आपणास धैर्य प्रदान करत इट वुड नॉट बी अँड एक्झाग्रेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मोलॉजी इज द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड होप अँड एक्झॅग्रेशन अतिशय लिव्हिंग लिजंड जीवनताख्यायिका कॉस्मोलॉजी विश्व उत्पत्तीशास्त्र पर्सनिफिकेशन व्यक्तिमत्त्वाचा उत्कृष्ट नमुना करेज अँड होप धाडस व आशा डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही की ते विश्व उत्पत्ती शास्त्राची जिवंत आख्यायिका होते धाडस आणि आशेचा मूर्तिमंत उत्कृष्ट नमुना होते ऍक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुएल क्विर्क ऑफ फॅट यट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंच्युरी अक्सेप्ट च्या शिवाय बाऊंड बांधणे क्रुएल क्रूर निर्दयी क्विरिक ऑफ फेट भाग्याचा अनपेक्षित बदल यट म्हणजे अद्याप डॉक्टर हॉकिंग यांच्या मनाविषयी म्हणजे त्यांचे मन जर सोडले तर इतर सर्व शरीर व्हील चेअरला बांधलेले होते व निर्दयी क्रूर अशा भाग्याच्या अनपेक्षित बदलाला धन्यवाद देत अद्याप होते अद्यापही ते त्या शतकाचे सर्वात मोठे वैज्ञानिक होते अँड एव्हरे चाइल्ड स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर फुल ऑफ मिसचीफ अँड लॉट ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स

मिस अनर्थ इजा लॉट ऑफ पुष्कळ एक सर्वसाधारण मूल अगदी सामान्य लहान मुलांप्रमाणे स्टीफन मोठे झाले वाढले खूप खोडकर स्वभावाचे स्टीफन यांना संगीत व गणिताची पुष्कळ आवड होती इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन ही वॉज बेंट ऑन स्टडींग मॅथमॅटिक्स इव्हन म्हणजे अगदी दो म्हणजे जरी वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे टू स्टडी अभ्यास करणे मेडिसिन औषधशास्त्र बेंटॉन चाकडे कलस नाही जरी त्यांच्या वडिलांना असं वाटत होतं की यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करावा पण त्यांचा जो कल होता तो गणिताकडे त्यांचा जास्त कल होता द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डीड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन स्टेड अँड युनिव्हर्सिटी विद्यापीठ ऑप्टेड टू लावडणे इन्स्टेड च्या कोर्स म्हणजे अभ्यासक्रम त्या काळामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम कोर्स नसल्यामुळे त्यांना गणिताऐवजी भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रम निवडावा लागला ऍट द एज ऑफ सेवन्टीन स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इनक्रीजिंगली क्लम्सी अँड इवन फॉल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन परप्लेक्स हिम And he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease a l s or l o u Gehrig's disease that affects the nervous system and eventually weaken all the muscles of the body. Stephen say. That even as a child, his muscle coordination was nothing to write home about. He, he recollects that his handwriting would send his teacher into a fit of fizzy. Nor was he inclined towards sports. Nevertheless, his disease came as a bolt from the blue. At the age of 17, Stephen, start, uh, Stephen started. नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इनक्रीजिंगली क्लम्सी अँड इ वन फेल डाऊन अ कपल ऑफ टाईम्स फॉर नो रिझन नोटिसिंग लक्षात येणे क्लम्सी अपंगत्वात वाढ होणे इनक्रीज वाढ होणे फॉलडाऊन खाली पडणे वयाच्या सतराव्या वर्षी स्टीफनच्या लक्षात आले की आपले अपंगत्वामध्ये वाढ होत आहे काहीही कारण नसताना ते बऱ्याच वेळा खाली पडू लागले धीस परप्लेक्स हिम अँड ही वेंट टू सी हीज फॅमिली डॉक्टर हु डायग्नोज हिम ऍज सफरिंग फ्रॉम अँड एक्स्ट्रीमली रेअर डिझीज परप्लेक्स गोंधळलेला वावरलेला गुंतागुंतीचा डायग्नोज निदान करणे सफरिंग फ्रॉम ने आजारी असणे एक्स्ट्रीम अतिशय रेअर दुर्मिळ डिझीज रोग या गुंतागुंतीमुळे ते आपल्या कुटुंबाच्या डॉक्टरकडे गेले डॉक्टरांनी त्यांचे निदान करून सांगितलंय की त्यांना एक दुर्मिळ आजाराने गासले आहे एल एस ऑर यू गहरीज डिझीज दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टम अँड इव्हेंच्युअली विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी एल एस ऑर यू गहरीज डिजीज यालाच एल एस म्हणजे एमिओट्रोफिक लॅटरल सिलिरॉसिस असे म्हणतात शरीरातील मज्जासंस्थेचा आजार ज्यामध्ये स्नायू अशक्त होतात त्याचा शारीरिक कार्यावर परिणाम होतो स्टीफन से दॅट इव्हन एज अ चाइल्ड हिज मसल कॉर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाऊट म्हणजे स्टीफन हॉकिंग्ज यांना एल एस और लव गरीज डिझीज नावाचा एक uh, रोग ज्यामुळे त्यांच्या शरीरातील मज्जा संस्थेचा आजार त्यांना झालेला होता ज्यामुळे त्यांचे शारीरिक कार्यावर त्याचा परिणाम झालेला होता स्टीफन से दॅट इव्हन एज अ चाइल्ड हिज मसल कॉर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट स्टीफन सांगतात की मी लहान मूल असताना माझ्या स्नायूंचा सहसंबंध व्यवस्थित नसल्याने मी घरी लिहू सुद्धा शकत नव्हतो मसल म्हणजे स्नायू कॉर्डिनेशन सहसंबंध ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँड रायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फिझी रिकलेक्ट्स उजाळा देणे आठवणे हँड रायटिंग हस्ताक्षर फिट ऑफ फिझी संतापने रागावणे तो बालपणीच्या आठवणींना उजाळा देत ते सांगत होते की माझे शिक्षक माझे हस्ताक्षर बघून खूप संताप व्यक्त करत होते रागावत होते नॉर वॉज ही इनक्लाइन टुअर्ड स्पोर्ट्स न वर्थलेस धिस डिझीज केम ऍज अ बोल्ड फ्रॉम द ब्लू इन्क्लाईन कलसने नेव्हर्थलेस असे असले तरी अ बोल्ड फ्रॉम द ब्लू अनपेक्षित धक्का आश्चर्य स्टीफनच्या बालपणी स्टीफन्स यांचा खेळाकडे कल नव्हता असे असले तरी सुद्धा हा आजार त्यांच्यासाठी एक अनपेक्षित धक्का होता हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन द prognosis was bad and the doctor said that they could not do much undaunted stephen decided to continue his research and even got engaged to a jenny wild hawking said that ironic as it may sound it is at this dismal stage he began enjoying life the most this he say was because he started living life for the moment

म्हणजे डॉक्टरांनी त्यांची संबंधित केलेले रोगनिदान वाईट होते त्यात काही सुधारणा त्यांच्या रोगामध्ये होईल असे डॉक्टरांना वाटत नव्हते अनडाउंटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इव्हन गॉट एंगेज टू अ जेने वाईल्ड अनडाउंटेड अविचल धैर्य न खचलेला डिसाइडेड टू ठरविणे टू कंटिन्यू चालू ठेवणे रिसर्च संशोधन एंगेज टू एकमेकात बरोबर जुळणे धैर्य न खचू देता स्टीफनने आपले संशोधन सुरू ठेवले व ते जेनी विल्डेच्या सहवासात राहू लागले हॉकिंग से दॅट ॲज इट मे साऊंड इट इज दॅट धीस डिस्मॅल स्टेज ही बिगॅन एन्जॉयिंग लाईफ द मोस्ट आयरोनिक उपरोधिक डिस्मॅल स्टेज उदास परिस्थिती बिग्यान म्हणजे सुरुवात केली होती एन्जॉय म्हणजे आनंद घेणे हॉकिंग सांगतात की सर्व परिस्थितीत उपरोधिक असतानाही सुद्धा त्यांनी जीवनाचा सर्वोच्च आनंद घ्यायला सुरुवात केली धीस ही से वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर अ मोमेंट अँड कंटिन्यूड हीज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड व्हिगोर लिव्हिंग लाईफ जीवन जगणे कंटिन्यू सुरू ठेवणे रिन्यू नूतनीकरण करणे विगोर म्हणजे झोम स्टीफन सांगतात की त्यांनी जीवनाचा प्रत्यक्ष जगायला सुरुवात केली होती आणि नव्या जोमाने त्यांचे संशोधनाचे कार्य त्यांनी सुरू केलेले होते मित्रांनो आपण या पाठाचे दोन पार्ट करणार आहोत पुढील भाग आपण पार्ट टूमध्ये बघूया आपला असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओच्या सुरुवातीला लाल अक्षरात लिहिलेल्या सबस्क्राईब शब्दाला स्पर्श करून चॅनेलला सबस्क्राईब करा व माझे तुमच्यासाठी तयार केले जाणारे शैक्षणिक व्हिडिओ वापरात आणून आपला अभ्यास पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये कोरोनाची लागण होत असल्याने शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेले नियम पाळा आपण व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या थँक्यू